प्लास्टिक बंदीच्या कारवाईतून प्राप्त झालेली दंडाची रक्कम पर्यावरण संवर्धनासाठी वापरावी अशी मागणी NSUI तर्फे करण्यात आली आहे. NSUI अर्थात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया तर्फे पालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. प्लॅस्टिक बंदीच्या दंडात्मक कारवाईतून जमा होणारी रक्कम पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वापरावी असं मनोगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून प्लॅस्टिक बंदीला सुरुवात केलेली आहे. तसेच सोलापूरमध्ये प्लॅस्टिक बंदी मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. प्लॅस्टिक बंदीला जो दंड वसूल महापालिकेने केला जातो तो गेले 3 दिवस 3,50,000 रुपये जमा झालेला आहे. आमचे काँग्रेस NSU विद्यार्थी संघटनेकडून आयुक्तांना एकच मागणी होती की आपण जो दंड वसूल केलेला आहे तो पर्यावरणाला उपयोग असणारा किंवा सोलापूर शहरामध्येच झाडे कमी असल्यामुळे झाडे लावण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी आपण याचा सगळा उपयोग केला पाहिजे असं आम्ही उपायुक्त ढेंगळे पाटलांना आत्ता निवेदन दिलेलं आहोत. त्यांच्याकडून सकारात्मक बाजू त्यांनी आम्हाला सांगितले व त्यांनी आम्हालाही 1,000 ते 2,000 झाडे लावण्यासाठी देतो असे म्हटले. पालिका उपायुक्तांना निवेदन देताना शुभम माने, मनोज अधटराव, सूरज होमकर, प्रतीक शिंगे, शिवराज बिराजदार, कुणाल जाधव आदींची उपस्थिती होती.